अखेर इंदापूर प्रशासकीय भवनासमोर आश्रमशाळा संदर्भातील विविध मागण्यांसंदर्भात आश्रमशाळा संस्थान प्रमुख तथा इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या आंदोलनाला यश मिळाले। 5 सप्टेंबर 2020 पासून सुरू झालेले धरणे आंदोलन तब्बल 82 दिवसांनी मागे घेण्यात आले। माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर येथील संचालक व कार्यरत प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा या आंदोलनात सहभागी होता। व्यवसाय चालू होता, आपल्या इंदापुरात भी चालतो, तर त्या ठिकाणी सुद्धा जे एजंट लागतात तेही मिळणार नाही आणि मोठ्या लोकांचे सगळे, यासाठी तुमचे मुलं शिकली नाही पाहिजेत याची व्यवस्था गेल्या 70 वर्षांमध्ये झाली आणि गेल्या ह्या 5-10 वर्षामध्ये मला हे प्रकर्षाने जास्त जाणवलं। गेले 50 वर्ष मी हा लढा दिला महाराष्ट्रामध्ये, माझ्या व्यतिरिक्त या संदर्भात लढा देणारा एकही मायचा पूत नाही। या ठिकाणी आता हर्षवर्धन पाटलांच्या शाळेला पण पैसे मिळाले, त्यांची आश्रमशाळा आहे। गारडकरांची मुख्यमंत्री शाळा आहे, त्यांच्याही शाळेला मिळाली। म्हणजे एक महार लढला आणि 82 कोटी रुपये आणले हायकोर्टाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात। म्हणजे मुद्दा मी त्याचा उल्लेख करतो, इथं सुद्धा खानदानीचा महार असला तर उपयोगाचा असतो, तो आल्या गेल्याचा संभू केल्याचा असला तर त्याचा उपयोग नसतो। तर याला सुद्धा लढवाया लागतो आणि तो सुद्धा महापुरुषांच्या विचारधारेवरती चालणारा छत्रपती शिवरायांचा मावळा आणि बाबासाहेबांचा भीमसैनिक लागतो, बाकीच्यांचा इतिहास नसतो। मग सरकारला पैसे द्यायचे होते 8-9 महिन्यापूर्वी, द्यायचेच होते, तर मग कोर्टाने दम दिल्यावरती आदेश दिल्यावरती कसे काय दिले? मग गेल्या 27 ऑक्टोबरला 82 कोटी रुपये सोडलेत आणि आज मला पैसे मिळाले, म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे पैसे दिले। मी वाटतो म्हणून मला आज पैसे मिळाले, सगळ्यांचे वाटून वाटूनच येऊन बघू। जो जो 40 लाख रुपये मिळाले तुमच्यापुढे सगळे खरं सांगितलं पाहिजे, 20-30 लाख रुपये अजून माझे येणं आहे सरकारकडे, चालू वर्षाचं 30 लाख रुपये आहे। कसं चालवणार मी संस्था? मी कुणाकडनं देणग्या घेत नाही, कुणाच्या उधाऱ्या ठेवत नाही, कुणाला फसवत नाही। शासन मान्यताप्राप्त अनुदानित भटक्या जमातीच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठीचे थकित परिपोषण अनुदान प्रलंबित देयके त्वरित मिळावी व संस्थेतील कर्मचारी वर्गांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होतं। विद्यमान राज्य सरकार नेहमीच आश्रमशाळांचे अनुदान वितरण करत असताना तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात कोंडी करू पाहते, परंतु मी नेहमीच संघर्षातून आश्रमशाळा संबंधीचे प्रश्न आंदोलने उभारून प्रसंगी न्यायालयात दाद मागून समस्यांचे निराकरण करून घेतलं। तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे अनुदान मिळाले, मात्र ज्युनियर कॉलेजचे अनुदान अद्याप मिळाले नाही। तसेच कर्मचाऱ्यांचे काही प्रमाणात प्रश्न सुटले असले तरी बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहिलेत, तरीही मी हे आंदोलन मागे घेत आहे असे रत्नाकर मखरे यावेळी म्हणाले। प्रतिनिधी जितेंद्र जाधवसह आधार न्यूज इंदापूर।